सकाळ स्वास्थ्यम 2023 उपस्थित मान्यवर असतील श्री एम आचार्य बालकृष्ण, कमलेश पटेल उर्फ दाजी, मुख्तियार अली आणि रवी शेरगिल. व्याख्यान, परिसंवाद, चर्चा सत्र, कार्यशाळा, प्रदर्शन, सायकल रॅली, संगीतमय उपक्रमांचा महोत्सव, या शिका आणि आरोग्यदायी आयुष्याची अनुभूती घ्या. सकाळ स्वास्थ्यम 2023 ला अवश्य उपस्थित रहा. दिनांक 1, 2 आणि 3 डिसेंबर 2023 पंडित फार्म कर्वे नगर पुणे. निशुल्क नोंदणीसाठी आताच www.globalswastyam.com या वेबसाईटला भेट द्या. सकाळ स्वास्थ्यम 2023. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 30 नोव्हेंबर, वार गुरुवार. आपण ऐकत आहात सकाळचं पॉडकास्ट. उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे. गेल्या 17 दिवसांपासून हे मजूर बोगद्यामध्ये अडकले होते. बचाव कार्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसाठी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मोठी घोषणा केली आहे. याबाबत आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. भारतीय शेअर बाजारनं नवा टप्पा गाठत विक्रम केलाय, याबद्दलही आपण सविस्तरपणे ऐकणार आहोत. सोन्याच्या भावानं सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाच्या कार्यकाळाबाबत BCCI मोठी घोषणाही केली आहे, त्याबद्दलही आपण थोडक्यात ऐकणार आहोत. आजच्या चर्चेतल्या बातमीतनं आपण ऐकणार आहोत की शरद पवारांच्या पुस्तकाचा उल्लेख करताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना कशाप्रकारे डिवचलंय. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला एका महत्वाच्या बातमीनं. उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यात यश आलंय. गेल्या 17 दिवसांपासून हे मजूर या बोगद्यामध्ये अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अनेकांचं योगदान आहे. या पार्श्वभूमीवर बचाव कार्यात सहभागी असलेल्या व्यक्तींसाठी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी बचाव कार्यामध्ये गुंतलेल्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यासाठी 50,000 प्रोत्साहन भत्त्याची घोषणा केली आहे. NDRF, SDRF, भारतीय लष्कर, केंद्रीय एजन्सी आणि इतर काही संस्थांच्या लोकांनी बचाव कार्यात खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. यांच्या अथक प्रयत्नांमुळे तब्बल 400 तासांनंतर बोगद्यात अडकलेल्या या कामगारांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. 12 नोव्हेंबर रोजी सिलक्यारा बोगद्यात काम करत असताना काही भाग कोसळला आणि त्यामुळे आतमध्ये काम करणारे 41 कर्मचारी आतच अडकले. त्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले होते. सध्या कोणतंही पेमेंट करण्यासाठी रोख रकमेचा वापर पूर्णपणे कमी झालाय. कारण पेमेंट करण्यासाठी बहुतांश लोक डिजिटल पद्धतीचा वापर करतायत. पण या वाढत्या डिजिटल पेमेंट्समुळे फसवणुकीच्या घटनांमध्येही तशीच वाढ होताना दिसते. गेल्या 3 ते 4 महिन्यांमध्ये डिजिटल पेमेंटशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंटची ही वाढती फसवणूक थांबवण्यासाठी सरकार विविध योजना राबवण्याचा विचार करते. RBI, TRAI, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि IT मंत्रालयाच्या प्रतिनिधींसोबत डिजिटल फसवणुकीसंदर्भात बैठक झाली आहे. वाढत्या सायबर फ्रॉडच्या पार्श्वभूमीवर सरकार येत्या काळात पाळत ठेवणारे आणि इतर अनेक कठोर पावलंही उचलण्याच्या तयारीत आहे. डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारनं सायबर गुन्ह्यामध्ये आणि आर्थिक फसवणुकीत गुंतलेले 70 लाख मोबाईल क्रमांक निलंबित केले आहेत. सुमारे 900 कोटी रुपयांची फसवणूक थांबवली आहे. या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी नवीन ॲप लॉन्च करण्यावरही चर्चा या बैठकीत करण्यात आली आहे. आता या सायबर फ्रॉडला आळा घालण्यासाठी कोणत्या उपाययोजना सरकार करणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. भारतीय शेअर बाजारनं नवा टप्पा गाठलाय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE बाजार भांडवल 4.1 ट्रिलियन डॉलर्स किंवा 3,33,26,881.49 करोड रुपये झालंय. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 305.44 अंकांनी वाढून 66,479.64 अंकावर पोचलाय. 4 ट्रिलियन डॉलर्सपेक्षाही जास्त मार्केट कॅपसह
भारतीय शेअर बाजार जगातली 5वी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. भारतीय बाजाराच्या पुढे अमेरिका, चीन, जापान आणि हाँगकाँगचं शेअर बाजार आहे. गेल्या 2 वर्षात भारतीय शेअर बाजारानं झपाट्यानं वाढ केली असून अल्पावधीतच नवीन उंची गाठली आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही सुमारे 3.60 ट्रिलियन डॉलर्स असून आता भारत ही जगातली 5वी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. तसंच BSE मार्केट कॅप यापेक्षा 0.4 ट्रिलियन डॉलर्सनं वाढलेलं आहे. रँकिंग बाबत भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शेअर बाजार दोन्हीही 5व्या स्थानावर आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत BSE मार्केट कॅपमध्ये 600 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त वाढ नोंदवल्या गेली आहे. श्रोत्यांनो, ऐकूयात आजच्या वेगवान घडामोडी. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाकडनं कर्ज घेण्यासाठी मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची शासन हमी मर्यादा 8 वर्षांसाठी 30 कोटीवरनं 500 कोटी इतकी वाढवण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यानंतर जमाते उलेमा हिंद संघटनेचे दिल्लीतले अध्यक्ष मौलाना सय्यद मेहमूद मदानी, राज्य अध्यक्ष नदीम सिद्दीकी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. सलग 4थ्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव हा 62,883 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचलाय, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात 18% अधिक वाढ झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 16% वाढ झाली आहे. महागाई उच्च पातळीवर राहण्याची शक्यता असल्यामुळे सोन्याचे दर हे देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मोए मोए हे गाणं चांगलंच चर्चेत आलंय आणि बॉलिवूडच्या कलाकारांना सुद्धा या गाण्याची चांगलीच भुरळ पडल्याचं दिसतंय. आता आयुष्मान खुरानानं मोए मोए या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. यामध्ये तो एका शो दरम्यान हे ट्रेंडिंग गाणं म्हणताना दिसतोय. नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. सोशल मीडियावर या गाण्यानं धुमाकूळ घातलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या प्रशिक्षण टीम बाबत मोठी घोषणा केली आहे. वन डे वर्ल्ड कप 19 नोव्हेंबर रोजी संपल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सह प्रशिक्षण टीम मधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपला होता. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि भारताच्या सपोर्ट स्टाफ यांचा कार्यकाळ वाढवण्यात आलाय अशी माहिती BCCI दिली आहे. मात्र हा कार्यकाळ कधीपर्यंत वाढवण्यात आलाय याबद्दल BCCI माहिती दिलेली नाहीये. श्रोत्यांनो, आता ऐकूयात आजची चर्चेतली बातमी. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कडक शब्दात टीका केली आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभय. सर्व पालकमंत्र्यांना पंचनाम्यांच्या संबंधी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. खालच्या पातळीची भाषा वापरणं आमच्या संस्कृतीत नाही. जे घरात बसून फेसबुक लाईव्ह करून सूचना देत होते त्यांनी मला सांगू नये असं म्हणत उद्धव ठाकरेंवर त्यांनी हल्लाबोल केलाय. शरद पवारांनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीबाबत आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. ऐकूयात ते नक्की काय म्हणाले. मी माझं काम करतो, सरकार म्हणून लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम आम्ही करतो. ते संस्कृती बाळासाहेबांच्या विसरलेत, बाळासाहेबांची शिकवण विसरलेत आणि त्यांना त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यामुळे त्यांचा एक कल्ली कार्यक्रम आहे आरोप करणं, खालच्या पातळीवर ची भाषा वापरणं ही आमच्या संस्कृतीमध्ये नाही आणि या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती आहे, परंपरा आहे आणि मी कालही म्हणालो होतो जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्हवरून काम करत होते, त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्रीने कार्यकर्त्याला अशा प्रकारचं शिकवण देणं, शिकवणं हे मला वाटतं आणि म्हणूनच मी सांगतो या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. त्यांच्या बाबतीमध्ये खुद्द शरद पवार साहेबांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं आहे, त्यामुळे मी जास्त बोलू इच्छित नाही. एवढंच मी सांगू इच्छितो की हे सरकार काम करणार आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे.
श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. आजचं सकाळचं पॉडकास्ट हे तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला सांगायला विसरू नका. यूट्यूबवर सुद्धा तुम्ही हे सकाळचं पॉडकास्ट आता ऐकू शकता आणि त्या माध्यमातनं तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च नीलम पवार. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.